दोघांची पार्टनर सुद्धा ना, तर हे इकडचं जे काही तुम्हाला करून द्या दोघांना मिळूनच करून द्या असं दोघे इन्व्हॉल्व्ह होते तुमच्या झगड्यामध्ये. एवढे लोकांचं नुकसान थोडी करणार, शेवट पैसा घेतला त्यांच्याकडून. तुमचा काही पैसा बॅलन्स आहे का? जेट किंगडम ब्रिज न्यू देवाडा, न्यू चंद्रपूर देवाडा, संपूर्ण किती डुप्लेक्स बंगलो आहे तिथे जवळपास 100 जवळपास बनलेले आहे, पण इथे तीनच कम्प्लीट करून दिले आहे लोकांनी. अच्छा, कोणत्या वर्षीचं प्रोजेक्ट आहे हे? प्रोजेक्ट 2012-13 मध्ये चालू झाला आहे. आणि तुम्हाला किती दिवसाचा कालावधी दिला होता त्यांनी म्हणजे प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी? आम्ही त्यांनी बाकीच्या लोकांचे नाही माहिती कधी दिला होता, पण आम्हाला बोलले की सगळ्यांसाठी सारखंच असेल ना. तर नाही, सगळं वेगळेवेगळे आहे, मागे पुढे बुक झाले. बुकिंग किती झाली असेल? पण बुकिंग करताना तुम्हाला एक पजेशन डेट दिली असेल ना? पजेशन डेट 2 वर्ष 1.5 वर्ष असं काहीतरी दिलं दिलं होतं की वर्षभरामध्ये कम्प्लीट करून देऊ, पण आमच्या कमीत कमी त्यांना 2-4 महिने एक्स्ट्रा लागले. अच्छा, 2-4 महिने एक्स्ट्रा लागले. तर मग हे जे रोड आहे, सिमेंट रोड आहे तिथे? इथे सिमेंट रोड आहे. आणि हे लाईट व्यवस्था वगैरे सगळे ते करून देणार होते? हो, तेच करून देणार. मग हे झालं का? ते नाही झालं. का नाही झालं? ते म्हणतात की आमचे दोन पार्टनर मध्ये झगडा झाला म्हणतात, पण असं काही झालेलं नाही. ऍक्च्युली ह्या 100 लोकांकडून 150 जितके पण घर असेल त्या लोकांकडून ह्या लोकांनी पैसे घेतले आहे आणि वेगवेगळ्या आपापल्या साईड ओपन केल्या आहे. हे साईड अशीच ठेवली आहे लोकांनी. आणि जेवढे पण लोक आहे यांच्याकडून एका जीएसटीच्या नावाने पैसा घेतलाय. आमच्याकडून 3,56,000 रुपये जीएसटीच्या नावाने पैसा घेतलाय, आणि त्यांनी म्हणे की आमच्या अकाउंटमध्ये पण पैसे नका टाका, चेक पण नाही पाहिजे आम्हाला, जे पाहिजे हँड टू हँड पाहिजे, नाही तर तुमचे पैसे पण गेले, तुमचं घर पण गेलं, आम्ही काहीच नाही देत, रजिस्ट्रीज करू नाही देत तुम्हाला. पण तेव्हा जीएसटी लागत नव्हती ना, तेव्हा सर्व्हिस टॅक्स वॅट लागत होता, तुमच्याकडून जीएसटी कशी घेतली? माहित नाही कशी घेतली. तर त्या लोकांनी आम्हाला ते जोर जबरदस्ती केली. आता अशी वेळ झाली होती आमच्याकडे, आईची 3 महिन्यापासून तब्येत खराब होती आणि दवाखान्यात आई ऍडमिट होती. क्वार्टर आम्हाला सोडा लागत होतं, आमचे लाईट पण कापण्यात आले होते, पाणी पण कापण्यात आलं होतं, आणि आमच्याजवळ काही हेच नव्हतं, चान्सेस नव्हतं आमच्याकडे काही ऑप्शन त्याशिवाय. म्हणून आम्ही 3,56,000 रुपये दिले आणि इथं राहासाठी आलो. जीएसटीच्या नावाने 3,56,000 दिले. त्या लोकांनी चेक घेण्यास मना करून दिला होता. कॅश घेतली आमच्याकडून. याचे ओनर कोण कोण आहेत? राजेश कोल्हेवार आणि योगेश आलोक भटे. राजेश कोल्हेवार. आता काय म्हणणं तुमचं? जे जगा ज्या त्यांनी सात बारा बनवून देतो म्हणे. काल का म्हणे ते लोक आम्ही 7-12 देतच नाही तुम्हाला. सात बारा बनतच नाही, जे काय राहिलं आमच्या नावाच्या 7-12 म्हणून. असं कसं नाही ना, 7-12 तर बनेलच ना तुमच्या नावाचं? माहित नाही. सोसायटी आहे मध्ये नाही, सोसायटी असली तरी सगळ्यांचे नाव येतील ना? सर्वांचे नाव मिळेल म्हणे, बाकी इतकी आहे ही सोसायटी आहे. असं सात बारा का प्रोसीजर जो रुका था वो प्रोसीजर अब चालू हुआ करके अभी लेके गए, सिर्फ शेयर सर्टिफिकेट मिलेगा बोले. और शेयर सर्टिफिकेट से हमको आने वाले समय में कोई दिक्कत नहीं होना चाहिए, क्योंकि शेयर सर्टिफिकेट मिलेगा ये हमको अभी क्लियर किया गया. पहले हमको इस बारे में कोई नॉलेज नहीं दिया गया. पहले ये नाली के इस पार, ये जो नाली दिख रही है आपको, ये नाली के इस पार की जो जगह है, ये जो नाली दिख रही है पूर्ण सोसाइटी है. ये नाली के इस पार की जगह का 7-12 हो जाएगा और इस साइड का नहीं होगा, ये हमको अभी बता रहे. और ये अभी क्यों बताया गया? और ये इसके सर्टिफिकेट के बाद में हमको आइंदा बेचना रहा या लोन लेना रहा तो हमको कोई दिक्कत नहीं आना चाहिए, ये हमको लिखित में चाहिए. पहले क्लियर करना चाहिए था, ये बहुत बड़ी गलती हो गई. इस गलती के लिए हम लोग उनको क्या बोलेंगे, लेकिन हमको ये नाली भी पूरा अंडरग्राउंड चाहिए. और आलोक घाटे से मेरा यही बात है, जो जो प्रोमिसेस ओरली करके हमको यहाँ बुकिंग करने के लिए मजबूर किए, वो प्रोमिसेस पूरा करना. जेव्हा आम्ही आलो तेव्हा इथे लोकसेस राहत होते, त्यांच्याकडून आम्हाला सगळी ही माहिती पडली की आम्ही खूप प्रॉब्लेम आहे आमच्यासोबत चालू आहे इथे. जेव्हा आमच्या घराच्या स्टाईल पडल्या त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आणि बघितलं का खरंच त्यांनी जेव्हा आमच्यासोबत आपले प्रॉब्लेम ठेवले तर आम्हाला वाटलं की काहीतरी केले पाहिजे. त्याच्यावर मग आम्ही ॲक्शन घेतली, त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला, त्याच्यामुळे आता असं वाटते की यांचे प्रॉब्लेम त्यांच्या लवकरात लवकर सॉल्व्ह झाले पाहिजे इथे येतात ते राहत आहे. आणि म्हणजे लेडीजची बी असा बोलतो तो की म्हणजे त्याला काय वाटते की लेडीज म्हणजे एक खेळणं समजतो की काय, म्हणजे रिस्पेक्ट बिलकुल नाही त्याच्यामध्ये की कसं बोलायचं लेडीजची. आणि इथे सिक्युरिटी तर बिलकुल नाही लेडीजसाठी की कुठे घरचे लोक बाहेर गेले कामाला बंद करायला, तर म्हणजे दिवसासुद्धा त्यांनी एवढ्या धोका आहे, मुलीला सोडून सुद्धा जाऊ शकत आहे, बिलकुल कसल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही. त्याच्यामुळे इथे सगळ्यांसाठी सिक्युरिटी करून दिली पाहिजे त्यांनी, बस एवढंच आहे. आणि आमचे सगळे कामं आणि जेवढे आम्ही मागण्या केल्या आमच्या पूर्ण केल्या पाहिजे त्यांनी.
सर्वात पहिले आम्हीच आलो, आम्हाला पहिले मुलांचे लग्न होते तर तुमचं पहिले देतो म्हणे, इथं लोक सगळेच राहायला येणार आहे म्हणे, म्हणून आम्ही इथं इथलं नाव दिलं होतं पोरांच्या लग्नाचं, इथं काहीच सोय नव्हती तर आम्ही एका घरानं कसं राहणार होतं, कोणीच नव्हतं तर म्हणून मग. आणि संडासचे दार नाही लावले, नळ बरोबर नाही, नळ आपोआपच तुटून पडले, खिडक्या नाही आहे, बाथरूम संडासल्या दार खिडक्या नाही आहे, काहीच नाही, असं ओपन आहे. दुसरी गोष्ट एक वेळ त्यांना मी असं सहज म्हटलं होतं की तुमची इथे व्यवस्था करत नाही, तुमची रोड नाला नाही, रस्ते नाही, आणि आमच्या घराचं काम पूर्ण केलं नाही. आणि म्हटलं माझा जर दिमाग खराब झाला तर म्हटलं एखादा तुम्ही जर पुढे जर खरं करून गेलो मीडियामध्ये वगैरे तर तुम्ही तुमच्याकडे बदल करा, म्हणून तुम्ही पुढे जाणार मोकळ्या. आपण जर चांगलंही जरी बोललं ना तरी आपलं ऐकतच नाही, बिलकुलच नाही. आमच्या मॅडमना तो फोनवरून एक वेळ मोबाईलवरून बोललेला होता, यांनी म्हटलं की आता दोन दिवाळ्या झालं तरी तुम्ही आमचं काम करून घ्या दिलं नाही, आमची मुदत सांगितली तर तिसरी चौथी दिवाळी येईल म्हणजे काम करायला, म्हणजे उद्धटपणा कोणाची बोलतो, तुमच्या लेडीजची रिसेप्ट काय आहे बोला हे त्याला तेवढं हे नाही, त्यांना फक्त पैसे पाहिजे कसं ना करून.